तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आणि तुम्ही सगळेजण कसे आहात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. मी मस्त आहे. मी आता बघा दवाखान्यामध्ये आले आहे. तर दवाखान्यात यासाठी आले होते की माझं आहे ना म्हणजे असं म्हणजे पूर्ण ताप ही येत होता सारखा. गेल्या वेळेस पण झालं होतं मला तसंच, पण तरी पण मी असं म्हणजे अंगावर घातलं आणि गोळ्या पण खाल्ल्या नाही काय नाही, आणि पुन्हा राहून राहून ताप यायला लागला. माझं डोळं बघा असं लाल लाल सगळं झालेलं आहे. तर आम्ही दवाखान्यात आलेलो आहे त्यासाठी. आणि इथं आहे ना गणपतीची गाणी चालू होती आणि त्यामुळं इथं काही म्हणजे असं हे करता आलं नाही. तर आम्ही दवाखाना बदलला आहे, आम्ही वेगळ्याच ठिकाणी दवाखान्यात आलेलो आहे. माईचा पप्पा, मी आणि माई पण आम्ही तिघं पण आलेलो आहेत. माईच्या पप्पांना पण म्हणजे पायही सुस्त आहेत त्यांचं, त्यामुळं दवाखान्यात हे करतो आहे आम्ही. म्हणजे इथं पण आलो आहे आणि गणपतीचं हे होतं म्हणून गाणी चालू होती मंदिरामध्ये, तर म्हणून मी आवाज तिथला म्यूट केला. तर इतकं प्रसन्न वातावरण होतं ना तिथलं आणि लय छान वातावरण होतं तिथलं. आणि दवाखान्यात कधी गेले होते तर मी आपलं गणपतीचं चालू होतं त्यावेळेसच दवाखान्यामध्ये मी गेले होते. तर भारी वाटलं तिथं जाऊन, म्हणजे वातावरणच इतकं छान होतं ना तिथं, लय म्हणजे लय प्रसन्न वातावरण होतं. आणि डॉक्टर पण इतकं चांगलं आहे तर की म्हणजे मला तिथं आतमध्ये न्यायची मला गरजच पडली नाही उचलून, कारण की आतमध्ये मंदिराच्या आवारात तर काही रिक्षा म्हणजे जाऊ देत नव्हती तिथं, कारण की आता सगळे भाविक भक्त येत होतं गणपतीच्या दर्शनासाठी. त्यामुळे तिकडं आतमध्ये रिक्षा आणि रस्त्याच्याच कडेला रिक्षा सगळी लावत होती. तर मग रस्त्याच्याच कडेला रिक्षा लावली, अगोदर माईचा पप्पा आणि माई गेली होती दोघं पण. आणि मग त्यांनी सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे, असं आहे तसं आहे. मग ते डॉक्टरांना सांगितलं, मग त्यांनी तिथनं नंतरून ती डॉक्टर तिथनं रिक्षातच आलं आणि मला रिक्षातच त्यांनी तपासलं. तर तुम्हाला मंदिर दाखवते, मंदिराचा परिसर बघा किती सुंदर आहे. पावन गणेश मंदिर इतकं सुंदर आणि मंदिराच्या आवारात, ह्या दवाखाना मी पहिल्यांदाच बघितला आहे मंदिराच्या आवारातला, इतका छान सुंदर. आणि बरेच पेशंट येतात इथं दवाखान्यात ह्या पण. म्हणजे कसं हा दवाखाना आहे ना संध्याकाळी फक्त 6 वाजताच उघडतो आणि आपला कमी पैशामधला दवाखाना, त्यासाठी आम्ही आलो इथं. कारण की दवाखान्याने एवढं पुळा झालो होतो आम्ही का, आता दवाखाना करायची पण इच्छा नव्हती. आवाज माझा थोडासाही व्हायला लागला आहे. दवाखाना करायचीसुद्धा इच्छा नव्हती, पण मला आहे ना जास्तच म्हणजे असं अशक्तपणा झाल्यासारखं झालं होतं आणि सारखं म्हणजे ताप येत होती कोमट. म्हणलं चला इथं तरी जाऊन यावं, कारण की जास्तीचा तर दवाखाना आपली आता ताकद पण नाही ना, आपली ऐपत पण नाही. आता जे आहे ते खरं आहे तुम्हाला सांगते. आणि आता माईच्या पप्पांचा दवाखाना इथं झालेला होता, तर इथं त्यांचा दवाखाना झालेला होता आणि डॉक्टर येऊन मला तपासून सुद्धा गेलं. तर डॉक्टर येऊन मला तपासून गेलं बरं का, आणि डॉक्टरांनी रिक्षामध्येच मला इंजेक्शन दिलं आहे. तर बघा म्हणजे आमच्यासारख्यांची सोयसुद्धा नसती काही काही ठिकाणी. आम्हाला जिथं जसं होईल तसं ॲडजस्ट करावं लागतं, कारण की नाईलाज असतो आहे आमचासुद्धा. म्हणून डॉक्टरांनी रिक्षातच तपासलं आणि माईच्या पप्पांना तर मला उचलून तेवढ्या लांब नेणं शक्य नव्हतं, त्यामुळं मग मी पण म्हणलं की जाऊ द्या चला. आणि बघा आता ही दोघं जण चालली माझ्या इंजेक्शन गोळ्या घेऊन झाल्यावर, आणि डॉक्टरांनी मला रिक्षामध्येच बसल्या जागीच इंजेक्शन दिलं, त्यामुळं मला म्हणजे ते लईच हे झालं. म्हणजे पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा माझ्यासोबत असं झालेलं आहे, कारण की मी ज्यावेळेस आईच्या इथं होते म्हणजे आईच्या इथं पण कसं उचलायला ह्याला कोण नसतं ना, आणि माईचा पप्पा इकडं होतं आणि त्यावेळेससुद्धा मी आजारी पडले होते. त्यावेळेस आईने मला ओमिनी करून जीवरला नेलं होतं आणि तिथंसुद्धा डॉक्टरांनी पांढरे डॉक्टर म्हणून आहेत, तर त्या डॉक्टरांनीसुद्धा मला म्हणजे ओमिनीमध्येच आलं होतं तापसायला, कारण की असा उंच कटाड्यावरती होता आणि नेहणं ड्रायव्हरला पण नव्हतं आणि कुणालाच नव्हतं तिथं शक्य मला, त्यामुळं मला असं हे करावं लागलं. तर समजून घ्या माझा दवाखाना कसा असतो आहे कसा नसतो आहे. मी तुम्हाला त्याचे अपडेट देते, फक्त सांगते की आमच्यासोबत आम्हाला जिथं जसं होईल तसं, म्हणजे अपंग लोकांना जिथं जसं होईल तसं ॲडजस्ट करून घ्यावं लागतं आणि लाज ही सगळंच हे करावं लागतं. म्हणजे इतकी म्हणजे नसत्या तर मनात करायच्या गोष्टी, पण नाईलाज असतं व आणि समोरच्या ह्याच्यानुसार कराव्या लागतं आहे आम्हाला. तर चला आता आम्ही जातो. मला इंजेक्शन दिलं ती गाठ आली हो, तिथं खरंच गाठ आली सगळी. मध्ये ठेवलंय म्हणून लई चा उघड आहे बाबा, तपासलं नाही त्यांनी. माईच्या पप्पाला वेळ आणलंय, मला वेळ आणलंय दवाखान्यात.
तीच आहेत म्हणून तर असं तर आपल्याला एवढा खर्च झालाच नसता नवखऱ्याचा, माहिती आहे का? माहितीये का असं असतंय बघा, जवळ असतंय पण माहीत नसतंय. काय म्हणतात कि एखाद्याचा किती पण लाख कारखाना आहे बघा, पाठीमागे कारखाना आहे. आम्ही इकडून आलो बघा, कारखाना दिसतोय का आता कुठला अंधारात दिसायला? तर सांगत मी काय सांगत होते कि लाखो रुपये घालवला तरी फरक पडत नाही काही काही ठिकाणी, आणि एखाद्या ठिकाणी एक रुपयाच्या गोळीनं सुद्धा फरक पडतो. म्हणजे किती अवघड आहे म्हणजे माणसाचं काय करत आहे. आणि माझं आहे ना मारलं कालपासून काही समजत नव्हतं, मला त्रास होत होता लय कालपासून. त्यामुळे म्हणलं चला मी पण येते दवाखान्यामध्ये. डॉक्टरची फी ही गोळ्या औषधं इंजेक्शन सगळं तेवढ्याच पैसे देत आहे. लय भारी वाटलं मला का इंजेक्शन दिले डॉक्टरांनी, मला गाठ आली इंजेक्शनची. काय पण होईल मग सवय लागली की तसं होय. मला माहित आहे, मला वाटतंय आपण आलतो इथपर्यंत येतो. आलतो कशाला तरी, आलतो कशाला तरी आलतो आम्ही. असंच आलतो फिरवाय म्हणून आणलं होतं तुम्ही. दवाखान्यातून आलो आम्ही आणि डॉक्टरांनी गोळ्या पण जास्त देत नाहीत बघा, ते चार चार गोळ्या देतात ते. ती काय सरकारी नाही खाजगी, चार चार गोळ्या दिल्यात ह्या चार आणि ह्या चार, अशा चार चार गोळ्या दिल्यात. आणि आता मी दोघं जण गहू आणायला गेले ते, गहू संपलाय, गव्हाचं पीक संपले, गहू आणायला गेलेत माही आणि माहिती पप्पा दुकानामध्ये. मोटरसायकलीवर बसलेल्या बायकांचं सांगते हो मी. मोटरसायकलीवर बसलेल्या बायांना लय जपून बसावं लागते, नंतर कवा खड्डा येईन आणि कवा आदळते सांगता येत नाही. माझा व्हिडिओ बघा बरं का, दररोज का असा ना पण बघा बघा लायटिंग लायटिंग. आपलूज मध्ये तुम्ही कुठं पण फिरा रस्त्याच्याकडे लाईटिंगच असणार, लाईटच पूर्ण आपलूज मध्ये कुठं पण फिरा सगळीकडे लाईट असते. चला आम्ही घरी आलो. घरी आल्यावर जेवणं चालल्यात आमची. मी जाताना स्वयंपाक करून गेले होते, शेवग्याची शेंग केली होती आणि चपात्या केल्या होत्या, आणि राहिलेलं कालचं थोडंसं पुरण होतं तर त्याच्या पुरण पोळ्या केल्या होत्या. दोन चार माहीला आवडतात ले त्यामुळं माहीसाठी केल्या होत्या. असं म्हणजे डोळ्यावर तर झापडत जाय नाही माझ्या कसलीच. हो का, शेवग्याची शेंग केली होतं मस्त अशी शेवग्याची शेंग. ती गेलं पाणी घ्यायला. आता आम्ही जेवण करतो या जेवायला. शेवग्याची शेंग कालवण आणि हे तर पुरणपोळ्या केल्या होत्या. कालचं राहिलेलं थोडस त्याच्या पोळ्या केल्या होत्या, पुरणपोळ्या. इकडून पुरण निघलं बाहेर आणि काही थोड्या चपात्या केल्या होत्या. गरम आहेत अजून, 5 वाजता स्वयंपाक झाला आहे माझा सगळा.